बऱ्याच वर्षापासून नाशिकमधील सराफ बाजार येथे एक खूप जुने पिंपळाचे वृक्ष आहे आणि त्याजवळच खूप जुनी आणि नावलौकिक असलेली सय्यद शाह वल्ली बाबा दर्गाह आणि पुरातन विभागाचे कार्यालय आहे. दर्गात हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात, पण काही दिवसांपासून येथील काही भाविक आणि काही रहिवासी यांच्यात एक गोष्ट निदर्शनास आली की दर्गाजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला काही अज्ञात लोकांनी ड्रिल मारून छिद्र केलंय. या गोष्टीची माहिती मिळताच आमच्या दक्ष पोलीस न्यूज चॅनलचे क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला. त्यानंतर असे निदर्शनास आले की झाडाच्या खोडाला ड्रिल मशीन मारून खोल करण्याचा उद्देशच काही वेगळा. कारण जर झाडाला होर्डिंग किंवा जाहिरात फलक लावायचा असता तर तो वरती सगळ्यांच्या निदर्शनास येईल अशाच ठिकाणी ड्रिल करून लावला असता, पण झाडाच्या खोडाला ड्रिल केल्यानंतर झाड काही दिवसांनी वाळून जाते. येथील रहिवाशांनी आणि दर्गात येणाऱ्या भाविकांनी जरी याबाबत मौन पाळले असले तरी हे झाड इथून हटवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जातोय. एकीकडे प्रशासन निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असा हट्टाळ करीत आहे, तर दुसरीकडे काही विकृत प्रवृत्तीचे लोक त्या डेरेदार आणि गुणकारी वृक्षाचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कृत्यामागे मुख्य हात कोणाचा? हे पिंपळाचे झाड हटवून नक्की फायदा तरी कोणाचा होणार? हा प्रश्न अजून गुलदस्त्यातच. सराफ बाजारातील रहिवासी आणि दर्गात येणाऱ्या भाविकांनी जरी ही गोष्ट बोलून दाखविली नसली तरी प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर या गोष्टीचा पाठपुरावा करून झाडे तोडणाऱ्या विकृताला आळा बसविला नाही तर निसर्ग तर कोपणारच, हे मात्र निश्चितच. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक.